आणि आता बातमी आहे मुंबईतून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अवमान प्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेताना दिसलेली आहे। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली आहे इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट वेबसाइट वर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे। इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट या वेबसाइट मध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात अवमानकारक मजकूर प्रसिद्ध झालाय। या दोन्ही वेबसाइटवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली। कारवाईसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेत तक्रार केली। राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर निदर्शन केले। अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार तटकरे साहेब, आम्ही सगळे जे आहोत ते पोलीस कमिशनर साहेबांना भेटलो। त्यांना संपूर्ण जे आहे समजावून सांगितलं कुठल्या पेजवर काय आहे आणि ते कशा रीतीने छापलेलं आहे, कसं गलिच्छ आहे, त्यांनासुद्धा ते पटलेलं आहे। त्यांनी सांगितलं मी लवकरात लवकर या सगळ्यांचा छडा काढतो आणि ताबडतोब जी काही कारवाई करायला पाहिजे कायदेने संपूर्ण कारवाई लवकरात लवकर आम्ही करू। राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन कशा प्रकारे केलं आहे पाहूयात।